नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने. यूट्यूबच्या खादळ मांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. मित्रांनो, आत्ता आपण आलेलो आहोत वाकडमध्ये, आणि वाकडमध्ये आपण माझ्या मागं बघत आहात हॉटेल पंचामृत. या ठिकाणी महाराष्ट्रीयन, राजस्थानी आणि गुजराती असे मिक्स पदार्थांची थाळी मिळते. त्या हॉटेलमध्ये आता आपण जाणार आहोत. मात्र तत्पूर्वी मित्रांनो, आपलं खादळ मांड्या चॅनल जे आहे हे सबस्क्राईब करा. आपल्याला 1,00,000 सबस्क्रायबरचा टप्पा लवकरच पार करायचा आहे. आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळं आपण 10,000 टप्पा आजच पूर्ण केलेला आहे. त्यामुळं आता लक्ष आहे आपलं 1,00,000 सबस्क्रायबर पूर्ण करायचं, आणि ते लवकरात लवकर करायचं. त्यामुळे व्हिडिओ बघताय, व्हिडिओ बघायला सुरुवात केली आहे. सगळ्यात आधी चॅनल सबस्क्राईब करा. चला तर जाऊयात हॉटेल पंचामृतला. मित्रांनो, हा आहे हॉटेल पंचामृतचा बाहेरचं लोकेशन. अतिशय ऐसपैस आणि प्रशस्त असं पार्किंग व्यवस्था आहे 2-व्हीलर 4-व्हीलरसाठी. चालतं मित्रांनो, जाऊयात हॉटेल पंचामृत वाकड शाखेमध्ये. डाव्या साईडलाच या ठिकाणी गणपती बाप्पा आहे. गणपती बाप्पाचा आपण आशीर्वाद घेऊयात. गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, यांचं वैशिष्ट्य म्हणजे या आपण बैठक व्यवस्था बघू शकतो. या ठिकाणी महाराष्ट्रीयन, राजस्थानी आणि गुजराती जे पदार्थ आहेत हे मिक्स करून थाळी तयार केली गेलेली आहे. गणपती बाप्पा मोरया. आज पाडव्याच्या मुहूर्तावर आपण या ठिकाणी आलेलो आहोत. नमस्कार, मी दीपक चौगुले, वाकडमध्येच राहतो. आणि पूर्वी आम्ही निगडीच्या पंचमपुरमध्ये नेहमी जायचो, पण आता हे आम्हाला नवीन सोय झालेली आहे आणि त्यामुळं सोयीस्कर पण आहे. आणि पूर्वी आम्ही पंचामृतचे नेहमीचे व्हिजिटर होतो आणि इथलं जे जेवण आहे ते नेहमीचंच नेहमीप्रमाणे आहे आणि त्याच्यामध्ये फरक असा काही जाणवत नाही आहे. आहे यांचं किचन. गरमागरम फुलके. पनीर अंगारा. आलू मटर रस्सा. आलू मटर रस्सा. मूंग कंठियावाडी. भेंडी. दाळ हरियाली और गुजराती कढी. ढोकळा आणि बर्मेश रोल. माझं नाव मनोज. आज आम्ही पंचामृत हॉटेलला आलेलो आहोत. तर पूर्ण थाळी सिस्टीम इथे आहे. सहपरिवार आम्ही इथे आलेलो आहोत कार्यक्रमासाठी आणि इथं संध्याकाळचा डिनरचा प्रोग्राम इथंच आहे. इथल्या फूडची क्वालिटी खूप छान आहे. मनसोक्त आयटम्स आहे त्याच्यामध्ये खाण्यासाठी आणि खाऊन खूप छान वाटलेलं आहे. महिला मंडळपैकी कोण बोलणार? मी आता इथं 3rd किंवा 4th टाइम झालं आलेली आहे. आम्ही निगडीला जात होतो, म्हणजे तिकडे जेवायला जात होतो आणि त्याच्यासारखीच चव इथं पण छान आहे. आणि तुम्ही माझं ताट बघून, माझं आणि मला माझ्या मुलाचं ताट बघून म्हणजे इमॅजिन करू शकता की जेवण किती इथं छान आहे.
माझं नाव गौरांग उमरेडकर, राहणं बाणेर, आणि मी ऐकलं होतं इथलं जेवण खूप भारी आहे म्हणून. आज आलो पहिल्यांदा आणि आंब्याचा रस खूप खूप खूपच चांगला होता. मैं यहाँ पहली बार आई हूँ और हम दोनों फ्रेंड्स आए हैं और खाना देखे तो बहुत अच्छा लग रहा है एंड आई एम श्योर टेस्ट भी बहुत ज़्यादा अच्छा है. एंड डेफिनेटली यहाँ पे विजिट कीजिए, स्पेशली तो आमरस बहुत ज़्यादा टेस्टी है. तो आप प्लीज़ आइए और इसका लुत्फ़ उठाइए. मित्रांनो, या ठिकाणची थाळी आता आपण टेस्ट करणार आहोत. अनलिमिटेड आमरसची थाळी जी आहे त्यात आपण बघूयात कशा पद्धतीची आहे. सलाड, हे आहे सलाड, चटणी, लसूण चटणी, आणि हा आहे लिंबू, दही वडा, दही वडा, मिक्स रोल, बर्मेक, ढोकला, ग्रीन चटणी, जलजीरा, आमरस, पनीर अंगारा, आलू मटर, मूंग खटियावाड़ी, भेंडी कश्मीरी, ये है रोटी, यह है कड़ी, आणि ही आहे डाळ, यह है पुरी, पापड़, आणि ही आहे भाकरी, आणि भाकरीवर आहे गुड तूप, पुरणपोळी, आणि त्याच्यावर आहे तूप. व्हाईट राईस, दाल खिचडी, गरमागरम गरमागरम फुलका फुलका, ही आहे पंचामृतची अनलिमिटेड आमरस थाळी. मित्रांनो, यांची सुरुवात जी आहे वेलकम ड्रिंक्सपासून आहे. या ठिकाणी आपण आमरस मालिका सुरू असल्यामुळे वा स्टार्टरमध्ये ढोकळा आणि चटणी, गुळ तूप आणि भाकरी, पुरणपोळी आणि आमरस. दही वडा, मस्त थंड, एक नंबर. पनीरची भाजी, वाटाणा बटाटा, दाल खिचडी विथ तूप, हा. मित्रांनो, आमरस जो आहे हा अनलिमिटेड आहे, डायरेक्ट वाटी. अनलिमिटेड आमरस, एन्जॉय करा.
वाटी भरून भरून घ्यायची, पाहिजे तेवढी अनलिमिटेड आहे, पाहिजे तेवढी घ्या, अजून नंतर लागल्यावर अजून मागूयात, आधी वाटी संपूया. आमरसवर फक्त जोर देऊयात, बाकीचे विषयदारानंतर येऊ. आधी आमरस. मित्रांनो, आता हे संपूर्ण जेवण जे आहे आम्ही संपवतो आणि त्यानंतर पुन्हा भेटूयात नवीन एखाद्या हॉटेलमध्ये, नवीन एखादा पदार्थ घेऊन आपल्या समोर येणार आहे. तोपर्यंत आपलं खादाड भांड्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब करा, त्यामुळे असे वेगवेगळे हॉटेल ज्यावेळेस आम्ही अपलोड करू त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आमचाही जो आम्ही प्रयत्न करतो त्याला यश मिळेल. धन्यवाद. अनलिमिटेड आमचा लिमिटेड आहे, डायरेक्ट वाटी.